नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये। बाप रे, हे काय चाललं आहे? कोणा काय वाटलं तुम्हाला? हां, आम्ही नाही आहेत, आम्ही बाहेर फिरायला आलो आहेत बाबा। बघता बघता एक व्हिडिओ आला समोर, तुम्हाला काय वाटतं? मंचाच्या बायका गपचू बसणार आहेत का? बाप रे, काय गं, तू एकटी भंगारवाली आहे का? दुनियामध्ये किती भंगारवाले आहेत तुला माहिती आहे का गं? बरोबर बोलले माधुरीताई, तू एकटी भंगारवाली आहे का? मग तू स्वतःला असं भंगारवाली म्हणून तुला आईसाहेबांनी पदवी दिली म्हणजे तू स्वतः भंगारवाली झाली का? इंडियामध्ये भंगारवाली नाही आहे का? मुंबईमध्ये भंगारवाली नाही आहे का? त्याच्यामध्ये तुमच्या गावामध्ये भंगारवाली नाही आहे का? आता भंगारवालीमध्ये दोन असतात, एक भंगारवाला असतो, एक भंगारवाली असतो। भंगारवाला म्हणजे माणूस असतो, भंगारवाली म्हणजे बाई असतो, जी भंगार घेऊन जाते घरात, रद्दी पेपर भंगारवाली बोलतात ना। हां, तर ते बरोबर बोलले, तुला थोडी बोलले ते जिममध्ये तू एकटी जाते का गं? बाबा, भंगारवाले लोक पण जातात, भंगारवाली पण जातात, बरोबर आहे की नाही? त्यांनी म्हटलं ते सगळं करायच्यापेक्षा मुलीकडे ध्यान दे, तुला थोडी बोलली ती, बरोबर आहे की नाही? तुला थोडी बोलली तिने, फक्त काय म्हटलं आहे बाबा भंगारवाले, जर तू मुलीकडे लक्ष नाही दिलं तर तुझी मुलगी खराब होईल, विचार कर तिने काय म्हटलं आहे। आणि तू एकटी भंगारवाली नाही आहे, देशामध्ये दुनियामध्ये वर्ल्डमध्ये पुष्कळ भंगारवाली आहे, कळलं का? जशी ऐश्वर्या राय एकच आहे, तू ऐश्वर्या राय आहे का? नाही, बरोबर आहे की नाही? मिस इंडिया, मिस वर्ल्ड हे सगळे एकच असतात, बरोबर? तुला मिस इंडिया तर बोलू नाही शकत, मिस वर्ल्ड पण बोलू शकत नाही, फक्त तुला भंगारवाली नाव त्यांनी पदवी दिलेली आहे, बरोबर आहे की नाही? भंगारवाली तुला त्यांनी पदवी दिली आहे, फक्त भंगारवाली एवढी म्हणजे ही पदवी तुला एवढी तर आवडली का गं? म्हणजे कोणाला पण भंगारवाली म्हणतं तू? तुला भंगारवाली बायका आहे ना, गप्प आम्ही मसकीवनच्या बायका गप्प नाही बसल्या आहे, आम्हाला दुसरं काम आहे, तुमच्या फालतूगिरी बघायला ना आम्ही इथे बसलं नाही आहे, समजली का? आणि काय पडदा फास्ट फास्ट करता तुम्ही, असं काही झालेलं नाही आहे, जिथे चुकीचं होणार तिथे असं आम्ही करणारच, रिपोर्ट मारणारच, बरोबर आहे की ना? तुमच्या याच्यामध्ये किती घाणघाण बोलल्या तुम्ही, रॉड घुसवते खोरपं घुसवतं, असं आमच्या याच्यामध्ये कोणी काही बोललं नाही, तुम्ही दुसऱ्यांच्या मुलींना रांडणं असं शब्द बोलल्या तुम्ही, माहिती आहे का? विचार करा। हां, तुम्ही दुसऱ्यांच्या ह्याच्या इथे जातात तसं जातात, किती नवरे तू, तुला किती आहे, ते सगळं तुम्ही पहिलं तुमचे गिलेवान दाखवून बघा, केवढं तुम्ही घाणघाण बोलला होता, समजा का? नंतर भोका टप, म्हणजे पॉईंट कळायला गेले ना तर पुष्कळ पॉईंट्स आहेत माधुरीताईनं तुम्ही काय काय बोलल्या, बरोबर? मला काय काय बोलली तू? संजीवनीला सुद्धा तू काय काय बोलली होती, तरी आता ती तिथे आली आहे, ती कशासाठी आली मला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? तर काही पण आहे ना, विचार बोलताना चार वेळा विचार करा, समजलं का? तुम्हाला काय वाटतं आम्ही गपचूप बसणार का? अजिबात नाही, काय गपचूप बसायचं? तू पहिली सुरुवात तुम्ही केली होती, समजली का? त्याच्यामध्ये मजा मारली होती ती छपरीने, पुण्याची छपरी आहे ना, हां, फुकट खाऊ गेली डुंगण हलवत, काय घ्यायला गेली झाड, तर बोलते आता पॉट हाडायचे आहेत तिला, हां, हे ती हिने सगळे आग लावली होती, ही आग लावली आहे, एक नंबरची बाई, थर्ड क्लास बाई, आता ना जिथे मसाला भेटतो ना तिथे तिथे येते ती, समजली का? हां, हे सगळे ना तुमच्या ग्रुपच्या बायका ना सगळ्या पैसे डॉलरसाठी तुम्ही झडपड झडपड करतायत, माधुरीसाठी म्हणजे ना कोणाला डॉलरची हाव नाही आहे। आणि काय गं तू बोलते, हां, महाछपरे रवकाधी रा, समजली का? हां, माधुरी सखी मंचमधून ना कोणाला असं काही घाणघाण शिकवलेलं नाही आणि घाणघाण बोलायला शिकवलेलं नाही, जसं तुमच्यामध्ये होतं, एका बाईने स्टार्ट केलं, दोन बाईने, दुसरी, तिसरी, ती चार बाई, रे लाजा धरा जरा, तिला तुम्ही बांज बोलला, तिला मूल नाही म्हटलं, हां, तिला टकली बोलली तुम्ही, का तुम्ही बोला तिला टकल्या? हां, त्याचा अर्थ पहिलं द्या, एक तासामध्ये आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे, काय स्पष्टीकरण द्यायचं आहे तुम्हाला? भंगारवाली तुझं नाव आहे का गं? तुला दिलं असेल नाव, आता ऐश्वर्या राय, ऐश्वर्या राय ती एकच आहे, बट नाव किती आहे? किती लोकांची नाव आहेत, किती लोकांना, किती मुलीला नाव आहेत, हां, काय बोलते तू भंगारवाली? आणि तुझ्या ग्रुपला ना जरा गपचूप बसायला बोल, जास्त उडायला बोलू नको, जरा ना किमतीपेक्षा बाहेर गेलं ना तर वाईट होणार, मी तर काही करू नाही शकत, बट दुसरे लोक आहेत, मी तर दूर राहते इथे, मी बँगलोरला राहते, बट आता मी फिरायला बॉम्बेला आली आहे, भंगारवाली काय पण बोलते, उठली सुटली, हां, तिने काय कॉस्ट लिहिली आहे ना ती, वाच जरा। आणि तुला भंगारवाली तुला नाही बोलली, तू जिममध्ये जाते तर दुसरी भंगारवाली पण जात असेल, तू एकटी भंगारवाली काय गं भिकमंगी? त्याला काय समजते तू? तुझी दादागिरी ना तुझ्याकडेच ठेव, एक छान करून गोड गोड बोललं ना तर डोक्यावर चढून बसते तू, माहिती आहे मी तुझ्याकडे परवाशी बोलली आहे, तू तिच्याबरोबर जाताना मी बोलली तुला मला भांडण बिंडण आवडत नाही, तर काहीतरी विचार कर ना बाबा, पोस्ट ती कमिटी पोस्ट बरोबर वाच, तिने काय लिहिलं आहे,
आणि तू एकटी भंगारवाली नाही, तुला आईसाहेबांनी भंगारवाली म्हटलं असेल ना, तू तुला ते पाळण्यात घालून तिने नाव ठेवलं असेल ना आईसाहेबने, तर भंगारवाल्या पुष्कळ आहे दुनियामध्ये, तू एकटी नाही. तर तिने त्या भंगारवाल्यांना सांगितलं आहे की तुमच्या मुलांना जपा, नाहीतर वाईट परिणाम होतील तुमच्या मुलांवर. तुला एकटीला पोरगी आहे का ग, तू एकटीला, तुला एकटीला पोर झाला आहे का, जगामध्ये पुष्कळ लोकांना पोर आहेत, समजले का? ते स्मिता सातवी होते काय बोलली तिकडे, हां माझ्या बोलायला गेंडा, तिच्या तोंडातूनच ती चार वेळा गेंडा गेंडा बोलली. तिने काय बोलायला पाहिजे होतं, तिने काय बोलायला पाहिजे होतं, माझ्या मुलाला वाईट शब्द बोलतात तिथेच, ती तिथं माझ्या पोराला गेंडा 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 बोलतात, म्हणजे काय लोकं हसतात तिकडे, शेमलेस बाई, अशी लोकं हात ठेवलं ना हसतात तिकडे, माहिती आहे का? लाज नाही आहे, सगळे लाज विकलेले आहे पैशासाठी, त्या मुलाची पण तिथे वाट लावली. स्वतः बोलते माझ्या पोराला गेंडा, किती लोकं होती ज्या लोकांना माहीत नव्हतं त्या लोकांनासुद्धा कळलं की जो पोराला गेंडा बोलतात, तूच बोली 10 वेळेला. आणि आम्ही गाणं गातो ससुराल गेंदा फुल, तुझ्या पोराला नाही, आम्हाला आवडतं, आम्ही काही पण गाणं बोलणार, आमची मर्जी, तू कोण गं आम्हाला सांगणारी, हां तुझी जी आहे ना ती कोण मॅडम, तिला समजावून ठेव, फालतूगिरी नाही करायची, तुमचं प्रोग्राम झालं ना झाला, आम्ही मजा केली, आमचं मजा आमची मजा काही पण, आम्ही पण काही पण करू, तू कोण गं सांगणारी भंगारवाली, अवका दरीत राहा, समजी ना, समजली ना, जास्त ना फडफड फडफड करू नको. माधुरीचा की मंचमध्ये आम्हाला कोणीही काहीही वाईट नाही बोललं आणि आम्हाला भांडण करायला आवडत नाही, तेवढंच. बंगारवाली तुला बोललेलं नाही त्यांनी, बंगारवाले पुष्कळ आहेत आणि फक्त त्यांना मुलांना जपा असं सांगितलं आहे, नाहीतर मुलं खराब होती बरोबर. कम्युनिटी पोस्टचा कम्युनिटी पोस्ट वाटली नाही, संपूर्ण बघितली नाही आणि झाले त्यांनी पटपट पटपट लाईव्ह लाईव्ह लाईव्ह. बबडीला पण घ्या ना त्याला लाईव्हमध्ये, पादेल ना छानपैकी, वाज घंटा बिंटा मारेल, पैसा येईल तुम्हाला, थर्ड क्लास बायका.